इगतपूरच्या घोटी टोलनाका येथे गुप्त माहितीच्या आधारे मद्याची चोरटी वाहतूक करताना पोलिसांनी लाखो रुपयांचा माल हा हस्तगत केला, तर एकाला अटक देखील करण्यात आली. दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काजळे. घोटी ग्रामीण पोलिसांची ही कारवाई आपण या ठिकाणी बघू शकतो. नाशिक जिल्ह्यातून इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये टोल नाक्यावरती गुजरात पासिंग ही गाडी आहे आणि या गाडीमध्ये जवळपास 1.5 ते 2 लाखापेक्षा अधिक असा हा अवैध पद्धतीने जो मद्यसाठा आहे तो सुरतकडे घेऊन जाण्यात येत होता. परंतु घोटी पोलिसांच्या पथकाला संशय आल्यानंतर ह्या मद्यमाल जो आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेला, यातील एक जो आरोपी आहे तो पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तर एक जण पळून गेलेला आहे. या गाडीची जर रचना बघितली तर या गाडी मध्ये जवळपास असे चोर कप्पे बनवलेले आहेत आणि या चोर कप्प्यांमध्ये हा संपूर्ण मद्यसाठा लपवून ठेवण्यात आलेला होता. या ठिकाणी जर बघितलं तर संपूर्ण ह्या गाडीचं जे सीट आहे या सीटखाली हा चोर कप्पा बनवलेला आहे. जवळपास आतमध्येपर्यंत हा संपूर्ण मद्यसाठा लपवण्यात आलेला आहे. ही जी गाडी आहे ही देखील गाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे. यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, तर एक जण पळून गेल्यामुळे घोटी पोलीस स्थानकाचं जे पथक आहे ते त्याचा शोध घेत आहे. त्यामुळे हे जे काही मोठं रॅकेट आहे ते पोलिसांच्या हाती लागल्याचं असं वर्तवलं जात आहे आणि यामध्ये अजून किती जण समाविष्ट आहेत त्याचा देखील पोलीस शोध घेत आहेत. लोकशाही न्यूज साठी विकास काजळे, घोटी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.